पावसाची मराठवाड्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड आणि संभाजीनगरला पावसानं झोडपून काढलंय. 12 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय तर पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. हे दृश्य आपण बघतोय संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, वाशिम, त्याचबरोबर जालना आणि परभणीमधली संबंध मराठवाड्यामध्ये हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. मराठवाड्यामधील धरणं, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जायकवाडी धरणाचेही दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जाते. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बातमी हिंगोलीतल्या पावसाची आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार पाहायला मिळतोय. या पावसाचा फटका अनेक भागामधील शेतीला बसलाय. जवळपास 2,49,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. प्रशासनानं या नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कयाधू नदीला पूर आलेला आहे. अनेक शेतशिवारामध्ये या नदीचं पाणी शिरलंय. नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांवरती रात्रभर जागण्याची वेळ आली आहे. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया. हिंगोलीतनं प्रतिनिधी संतोष भिसे सध्या आपल्या सोबत आहे. संतोष, आत्ता सध्याची नेमकी काय स्थिती आहे? शेतकऱ्यांसमोर काय आव्हान दिसत आहेत? नक्कीच, कालपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि कयाधूमधील आलेल्या पुरामुळे पुराचं पाणी शेती शिवारामध्ये शिरलं आहे. अनेक गावामध्ये शिरलं आहे. शेतीचं प्रचंड असं नुकसान झालं आहे. आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली आहे आणि ज्या भागामध्ये नुकसान झालं आहे त्या भागामध्ये पाणी म्हणजे नुकसानीचे पंचनामे करावे आणि त्यांना तात्काळ मदत कशी मिळत आहे याचे आदेश देखील प्रशासनाने दिले आहेत. आणि अजूनही देखील म्हणजे प्रशासनाच्या वतीनं ज्या भागामध्ये नुकसान झाले त्या भागामध्ये पाहणी केली जात आहे. अजूनही पावसाचा जोर कायम आहे कारण अजूनही अनेक घरामध्ये पाणी शिरलंय. ज्या घरामध्ये पाणी शिरलंय त्या ठिकाणी देखील मदत कशी पोहोचेल याची देखील प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्याचे आदेश पालकमंत्री अब्दुल सत्तार दिलेले आहेत. गुरु, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढे जाऊ बातमी नांदेडमधनं. नांदेडमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीकडे पोहोचली आहे. 93 पैकी 45 महामंडळांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नांदेड शहरामध्ये सरासरी 125 मिलीमीटर पाऊस पडलाय. पुरामुळे अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे. 25 जनावरं मृत्युमुखी पडले. नांदेडमधली अवस्था आपण बघतोय. अनेक घरांचं या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी सुद्धा झाल्याचं वृत्त आपल्याला बघायला मिळते. 25 जनावरे मृत्यूमुखी पडलेली आहेत. आजपासून या ठिकाणी पंचनामे केले जाणार. आणि याचविषयी अधिक बोलूया. नांदेडहून प्रतिनिधी अजिंक्य सध्या आपल्या सोबत आहेत. अजिंक्य, आत्ताची नेमकी काय स्थिती जाणवते? शेतकऱ्यांसमोर काय प्रश्न दिसतोय? नक्कीच गुरुप्रसाद, गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने आज सकाळपासून ब्रेक घेतलेला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका जो आहे तो शेती पिकांना झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात जवळपास 2,00,000 हेक्टरहून अधिक पिकांना या पावसाचा फटका बसलेला आहे. गोदावरी विष्णुपुरी प्रकल्पाचे 14 तर मन्याड नदीचे जवळपास 11 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत. जवळपास 2,00,000 हेक्टरवरील हे नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण जर पाहिलं तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला या पंचनामे करण्याचे आणि तात्काळ मदत करण्याचे या ठिकाणी आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. एकूण जर पाहिलं तर या पावसाचा फटका सर्वाधिक शेती पिकांना झाल्याचं, शेती पिकांना मोठा फटका बसताना दिसतोय. धन्यवाद अजंक्य या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढे जाऊ. एक मोठी अपडेट आहे याबद्दलच. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत पूर परिस्थितीचा दौरा करणार आहेत. मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आता राऊत आणि आदित्य ठाकरे दौरा करणार असल्याचं कळतंय. ठाकरेंचे शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणार असल्याची माहिती आहे. नांदेडमधील पूर परिस्थितीची आदित्य ठाकरे हे पाहणी करतील. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी चेतन सध्या आपल्या सोबत आहेत. चेतन, एकीकडे आपण बघतोय मराठवाड्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आणि अशातच आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा हा पाहणी दौरा. गुरु, आपण पाहिलं असेल तर गेले 2 ते 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा हा हवामान खात्याने दिला होता आणि त्या अनुसरून नांदेडमध्ये आपण पाहिलं असेल तर पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. अनेक शेतांमध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर जनावरं देखील या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं देखील पाहायला मिळालं. आता पंचनाम्यांना देखील सुरुवात झाली आहे. मात्र जी पंचनामे झाल्यानंतर जी मदत भेटणार आहे ती किती दिवसात भेटणार किंवा त्यांचं पुनर्वसन कशा प्रकारे करण्यात येईल ह्याची माहिती घेण्यासाठी खरं तर विरोधी पक्ष
पक्षातील आदित्य ठाकरे असतील किंवा खासदार संजय राऊत असतील हे उद्या नांदेड दौऱ्यावर आहेत. ते नांदेड सोबतच नांदेड असेल, परभणी असेल, त्याचबरोबर संभाजीनगर असेल, हिंगोली असेल या जिल्ह्यांना देखील ते उद्या भेट देणार आहे. बरोबर, त्यामुळे या दौऱ्यादरम्यान, पाहणी दौऱ्यादरम्यान कशा पद्धतीनं भाष्य हे विरोधकांकडनं केलं जातं हे सुद्धा पाहावं लागेल. धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.